ते गोल भजी। हे बघा, मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे। हे असे असले की वेगवेगळे करा तुम्ही। हा मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून। जसं बसेल भाज्यामध्ये आपल्या अंदाजेनुसार घ्यायचे, प्रमाण नाही आहे त्याला। हिरवी मिरची आहे, मी थोडी मोठी चिरून घेतली आहे। 3 हिरव्या मिरच्या आहेत, ते दाताखाली येऊ नये म्हणून आपण थोडी मोठी चिरली आहे। आणि ह्याच्याऐवजी तुम्हाला ते हिरवी मिरची नसेल लागत तर लाल तिखट घालू शकता तुम्ही। लाल तिखट जर घातलं ना तुम्ही तर हळद घालू नका, मग त्याच्यात कलर बदलतो त्याचा। आता मी हिरव्या मिरचीचं दाखवते तुम्हाला। कोथिंबीर, हळद, ओवा, जिरी, खायचा सोडा आहे, चिमूटभर घ्यायचा मीठ आपल्या अंदाजानुसार। मीठ अंदाजानुसार घालायचं। पहिल्यांदा चोळून घ्यायचं कांद्याला, त्याच्यामुळे कांदा शिजला जातो। ओवा 2 टीस्पून घेतलेला आहे, तो हातावर घसरून घ्यायचा आणि मग कांद्यामध्ये घालायचा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये सोडा घालायचा एक चिमूट। व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालूया। जेवढं बसल अंदाजानुसार बेसन पीठ घालायचं, बसल तेवढंच घालायचं। आता हे मिक्स करून पाहणार आपण, अजून पाहिजे असेल तर अजून घालू शकतो। आता मी हाताने मिक्स करून घेते पाणी। मी व्यवस्थित हाताने मिक्स करते आणि दाखवते। आता या मिश्रणाला 1 कप बेसन, 1/2 कप पाणी एवढं लागलेलं आहे। असं पातळ पाहिजे थोडस सुटायसारखं। हाताने घालू शकता नाही तर चमच्याने भजी घालू शकता। जास्त घट्ट नाही करायचं, पातळ थोडस केलं ना का तेलकट होत, तेल चांगलं कडक होऊन द्यायचं। हलवायचे 2-3 वेळा, खाली वर करायचे। बघा, मी केलेल्या मिश्रणाचे 4 ते 5 माणसांना पुरते एवढी भजी झालेली आहेत। बघा, नक्की करून पहा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।